मे महिना उजाडला नाही तोवर सध्या सूर्य आग ओकतोय. गंभीर बाब म्हणजे अलीकडच्या काळात उष्णतेचं प्रमाण वाढत असून भविष्यात या उष्णतेच्या लाटेचा 90% भारतीयांच्या जीवनमानावर परिणाम होणार. पाहूयात हा रिपोर्ट. 90% भारतीयांना झळणार उष्णतेची लाट. केम्ब्रिज विद्यापीठाचा अहवाल. मृत्यूचं प्रमाण वाढण्याचीही भीती. हवामान बदलामुळे तसंच उसळलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे 90% भारतीयांना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतील. तसंच वाढत्या उष्णतेमुळे देशात अन्नधान्य टंचाईचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती केम्ब्रिज विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. PLOS क्लायमेट या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. सततच्या उष्णतेच्या लाटांचा 2050 सालापर्यंत 38 कोटी भारतीयांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होईल तर 2100 पर्यंत 60 कोटी भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा या उष्णतेच्या लाटांच्या तडाख्यानं खालावेल. परिस्थिती अशीच राहिली तर 2030 पर्यंत GDP वर वार्षिक 2.5 ते 4.5% नकारात्मक परिणाम होईल असं हा अहवाल सांगतो. आणि ज्यावेळेला 40 अंशापेक्षा जास्ती तापमान होतं किंवा त्याहीपेक्षा वाढत जातं त्यावेळेला आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, घाम येतो आपल्याला आणि त्यामुळं पाणी कमी होतं. त्यामुळे जर पाणी तुम्ही प्यायला नाही तर तुमचं जे रक्तदाब आहे तो खूप कमी कमी होत जातो. जास्ती काळ उष्णता किंवा हवामानचं तापमान जास्ती राहिल्यामुळं आपली कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा परिणाम आपल्या GDP वर जो आहे जो आपल्या देशाच्या उत्पादन क्षमतेवर होतो. देशाचा 90% अधिक भाग उष्माघाताच्या प्रभावामुळे डेंजर झोनमध्ये आहे. यात संपूर्ण दिल्लीचा समावेश आहे. वातावरण बदलामुळे भारतात उष्माघात सातत्यानं वाढत असून तो धोकादायक आजार बनतोय. त्यामुळे कमी होत चाललेली हिरवळ जपून निसर्गाचा समतोल साधण्याकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं. अन्यथा पुढच्या पिढ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील हे नक्की. सचिन जाधव, SAM TV News, पुणे.